विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅलरी मापी कशी असते हे पाहणार आहोत. त्याला तापमापी असे म्हणतात. याचा उपयोग तापमान मोजण्यासाठी केला जातो. हे उष्णतारोधक बाह्यावरण आहे. हे देखील उष्णतारोधक बाह्यावरण आहे. याच्यामध्ये एक भांडे असते, याला कॅलरी मापी असे म्हणतात. यामध्ये ठेवलेल्या वस्तूची उष्णता ही बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरील उष्णता ही आतमध्ये येऊ शकत नाही. म्हणजे भांड्यामधील वस्तू ही सभोवतालच्या वातावरणापासून अलिप्त ठेवण्यात येते. कॅलरी मापी ही तांब्याची बनलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक प्रयोग करून पाहू. मला सांग बरं, या पदार्थाची उष्णता आपण कॅलरी मापीमध्ये कशी मोजणार? पहिल्यांदा हा पदार्थ आपण त्या भांड्यात टाकणार. परत कॅलरी मापी व त्यातील पाणी या पदार्थातील उष्णता शोषून घेतात. वस्तूने दिलेली एकूण उष्णता QO, पाण्याने ग्रहण केलेली उष्णता QW व कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता QC. यावरूनच QO = QW + QC हे सूत्र आपल्याला मिळते.